नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघा आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी डिस्कस करणारे व्हिडिओ खूप आपला महत्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे फक्त तिसच प्रश्न आहेत तीस प्रश्नापर्यंत आपल्याला दम काढायचा आहे पहिला प्रश्न आहे बघा आपला खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा एकवीस फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो लक्षात ठेवा एकवीस फेब्रुवारी त्याचबरोबर बघा आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन हा तीस सप्टेंबरला असतो लक्षात ठेवा तीस सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन असतो जागतिक सांकेतिक भाषा दिना तेवीस सप्टेंबरला असतो किंवा तेवीस सप्टेंबरला असतो जागतिक हिंदी दिवस कधी असतो तर आपल्याला विचारलं जातं दहा जानेवारीला जागतिक हिंदी दिवस असतो कधी दहा जानेवारीला आणि राष्ट्रीय हिंदी दिन असतो चौदा सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिन चौदा सप्टेंबरला असतो लक्षात ठेवा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पाचशे पन्नास टन क्षमतेचा बायोसीएनजी प्लांटचं जे काय ते उद्घाटन केलेलं आहे तर राईट आन्सर आहे बघा मध्य प्रदेशमध्ये त्यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे लक्षात ठेवा मध्य प्रदेशमध्ये याचं उद्घाटन केलेलं आहे पाचशे पन्नास टनचं तर या ठिकाणी बघा मध्य प्रदेश आलेलं आहे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळे तर मुख्यमंत्री बघा शिवराज सिंह चव्हाण विधानसभेचे एकूण दोनशे एकतीस सदस्य आहेत राज्यसभेचे भागा अकरा सदस्य आहेत किती अकरा सदस्य आहेत त्याच प्रकारे या ठिकाणी बघू शकता मध्य प्रदेशची सीमा ही उत्तर प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थान अशा राज्यांना लागू नये आणि लोकसभेचे एकोणतीस सदस्य आहेत क्षेत्रफळानुसार एक नंबरला राजस्थान आहे दोन नंबरला मध्य प्रदेश आहे आणि तिसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा आहे आणि लोकसंख्येनुसार पाचव्या क्रमांकाचं राज्य आहे बघा देशातील पहिलं जे काही ई वेस्ट क्लिनिक आहे जे काही ई वेस्ट असेल आपलं जे काही फुटके मोबाईल असतील कम्प्युटरचे सुटे भाग असतील ते सुद्धा भोपाळ या ठिकाणी चालू झालेलं आहे एव्हरी विल गेट एम्प्लॉयमेंट ही योजनासुद्धा मध्य प्रदेशद्वारे चालू झाली आहे या प्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार आणि गायक बप्पी लाहडी प्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार आणि गायक बप्पी लाहिडी यांचं नुकतेच वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं तर वयाच्या बघा एकोणसत्तरव्या वर्षी त्यांनी निधन घेतलेलं आहे बघा या ठिकाणी बघू शकता एकोणतीस एकोणसत्तरव्या वर्षी बॉलिवूड संगीतकार होते गायक बप्पी लाहडी यांचे नुकताच फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात आशियातील सर्वात मोठा आदिवासी उत्सव मेदाराम जातारा साजरा करण्यात आला आहे तर कोणत्या राज्यामध्ये तेलंगणा या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे कोणत्या तेलंगणा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस हा मृदा आरोग्य कार्ड दिन म्हणून साजरा करण्यात येतो खालीलपैकी कोणता दिवस हा मृदा आरोग्य कार्ड दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर एकोणीस फेब्रुवारी हा दिवस साजरा करण्यात येतो कोणता एकोणीस फेब्रुवारी हा दिवस साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली मोबाईल बायोप्सी लॅब नुकतीच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली आहे भारतातील पहिली मोबाईल बायोसेफ वसेप... मोबाईल बायोसेफ्टी लॅब खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक तीन नाशिक या ठिकाणी बघा भारतातील पहिली नाशिक या ठिकाणी उभारण्यात आहे आपले मार् तर मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये जर अकॅडमी ॲप्लिकेशन असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर बघा लगेचच्या लगेच डाऊनलोड करून घ्या या ठिकाणी आपले बघा फ्रीमध्ये क्लासेस चालू असतात बघा फक्त तुम्हाला काय करायचं आहे ॲप डाऊनलोड करायचं आहे मोबाईल नंबर वगैरे रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यामध्ये टाकायचं आहे आणि पूर्णपणे बघा तुम्हाला या ठिकाणी मोफत क्लास भेटणार आहे बघा फक्त आपल्याला आपला कोड यूज करायचा बघा आपला कोड काय बघा यस एम बी टेन हा जो काय बघा हा आपला कोड आहे हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला फ्रीमध्ये क्लासेस बघता येतील फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपल्या मोफत क्लासचे लिंक दिलेली आहे बघा लगेच आता आपला पाचचा क्लास चालू आहे बघा पाच वाजताच्या क्लासला लगेच जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक टाकलेली बघा त्या लिंकवर टच करून घ्या कारण की बघा मित्रांनो हो हे सगळं काय फ्री आहे नंतर बघा काही दिवसांनी ह्याचा आपल्याला पैसे देऊन क्लास करावं लागणार आहेत सगळे प्रश्न बघा जे काही मागील परीक्षेला झालेले आहेत ते सगळे आपण या ठिकाणी विचारलेले आहेत म्हणजे पूर्णपणे पी आपली सिरीज बघा पूर्णपणे याचा तुम्ही लाभ घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही लिंक आहे बघा त्या लिंकवर टच करून तुम्ही जॉईन करू शकता आणि आपले प्रॉफ तुम्ही नक्की फॉलो करा सकाळी नऊ वाजल्यापासून आपले क्लास चालू होतात थेट आता पाचचा क्लास आहे म्हणजे आपले डेली मोफत पाच तास मोफत होत असतात मित्रांनो याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या आपल्याकडून बघा एकही एक रुपया घेतला जाणार नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये बघा आपण याची लिंक टाकलेली आहे आणि जो काही क्लास आहे बघा पाचचा तो चालू झालेला आहे आता बघा लगेचच्या लगे पाचचा क्लास चालू होणार आहे लगेचच्या लगे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे बघा त्या लिंकवर टच करून तुम्ही हा क्लास नक्की जॉईन करा या ठिकाणी बघा तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी फायदा भेटणार आहे लगेच मी तर याचा तुम्ही फायदा करून घ्या कारण की बघा फुकटची किंमत करायला समजलं पाहिजे आपल्या सर्वांना कारण की बघा नंतर बघा हेच क्लास आपल्याला बघा मध्ये भेटणार त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे लगेच लगेच जाऊन तुम्ही फॉलो करा आणि जर तुम्हाला कोड मागितला जर तुम्ही नवीन असाल तर आपला कोड आहे बघा यस एम बी दहा हा काय आपला कोड आहे पुढचा प्रश्न आहे आणि मित्रांनो तुम्हाला असेच जर व्हिडिओ बघायचे असतील फ्रीमध्ये तर बघा खाली कोपऱ्यामध्ये सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करून बघा बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा लाईक केल्यावर कळतं की माझी मेहनत शंभर टक्के काम करते खालीलपैकी कोणता देश हा भारताच्या यू पी आय प्रणालीचा अवलंब करणारा पहिला देश बनलेला आहे कोणता देश हे पहिला देश बनलेला आहे तर नेपाळ हा देश बघा पहिला देश बनलेला आहे कोणता नेपाळ पुढचा प्रश्न पाहूयात आपण पाकिस्तान या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हिला ले पाकिस्तान नुकताच खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे कोणता हिला पाकिस्तान खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे तर बिल गेट्स यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे कोणाला बिल गेट्स यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे बघा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार बावीस या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार बावीस या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे ब्याण्णववी जयंती साजरी करण्यात आली बघा कितवी तीनशे ब्याण्णवी जयंती साजरी करण्यात आली पुढचा प्रश्न काय बघा नुकतेच प्रकाशित झालेलं नेशन टू प्रोटेक्ट हे जे काय पुस्तके खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे तर हे बघा प्रियम गांधी यांनी लिहिलेलं आहे कोणी प्रियम गांधी यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यांनी नुकताच वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस या दिवशी आपला स्थापना दिवस साजरा केला आहे तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक चार एक आणि दोन अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम या दोन राज्यांनी बघा आपला स्थापना दिवस साजरा केलेला आहे कोणता स्थापना दिवस पुढचा प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेला आर प्रज्ञानंद हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संदर्भात आहे तर आर प्रज्ञानंद हा खेळाडू बुद्धिबळ या खेळाची संदर्भात आहे कोणत्या बुद्धिबळ या खेळाची संदर्भामध्ये पुढचा प्रश्न बघा आय सी सीने प्रसिद्ध केलेला ताज्या टी ट्वेंटी क्रिकेट क्रमवारीमध्ये कोणता देश हा पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे आय सी सीने प्रसिद्ध केलेला ताज्या टी ट्वेंटी क्रिकेट क्रमवारीमध्ये कोणता देश आपलाच देश बघा पहिल्या क्रमांकावरती राहिला भारत देश हा पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे दुसऱ्या क्रमांकावरती बघा इंग्लंड देश आहे तिसऱ्या क्रमांकावरती बघा पाकिस्तानी आहेत आणि चौथ्या क्रमांकावरती न्यूझीलंड देश कोणता न्यूझीलंड देश पुढचा प्रश्न आहे बघा मनिका बात्रा ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संदर्भात आहे मनिका बात्रा तर बघा ही टेबल टेनिस या खेळाशी संदर्भामध्ये कोणत्या टेबल टेनिस मनिका बात्रा ही खेळाडू टेबल टेनिस या खेळाशी संदर्भात आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकतेच खजुराहो नृत्य महोत्सव दोन हजार बावीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे जे काही नृत्य आणि महोत्सव असतील बघा हे एकदम आय एम पी येत पेपरच्या दृष्टीने सगळ्यांनी लक्षात ठेवायचे तर बघा मध्य प्रदेश राज्यामध्ये साजरा करण्यात आले आहे आप आपण बघितलं नुकतेच आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली व्ही आर इथं बघा व्ही आर वनिता ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संदर्भामध्ये तर बघा व्ही आर वनिता ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत कोणत्या क्रिकेट तर त्यांच्याबद्दल थोडी माहिती बघूयात तर व्ही आर वनिता इथं बघा व्ही आर वनिता भारतीय महिला क्रिकेटर क्रिकेटरी सर्व प्रकाराच्या जे काही खेळ बघा त्यामधून निवृत्तीची घोषणा केलेली सर्व प्रकारामधून दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या दोन वर्षाच्या कालावधीत त्यांनी बघा सहा वन डे आणि सोळा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या देशाने नुकतीच आपल्या देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन लाँच केलेली तर जपान या देशाने बघा आपली पहिली हायड्रोजन ट्रेन लाँच केलेली लक्षात ठेवा जपान या देशाने पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणता के दिवस केंद्रीय उत्पादन शुल्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर चोवीस फेब्रुवारी हा दिवस पहा उत्पादन शुल्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो कोणता चोवीस फेब्रुवारी हा दिवस उत्पादन शुल्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये चालू करण्यात आलेली तर भारतामधील पहिली वॉटर टॅक्सी सेवा नुकतीच बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी चालू झालेली भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये तर म आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी चालू झालेली पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणाला नुकतेच रामानुजन पुरस्कार दोन हजार एकवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे खालीलपैकी कोणाला नुकतेच रामानुजन पुरस्कार दोन हजार एकवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन नीना गुप्ता यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे कोणाला नीना गुप्ता यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे तर हा पुरस्कार बघा गणित क्षेत्रामध्ये देण्यात येतो आंतरराष्ट्रीय गणित दिन विचारला तर बघा चौदा मार्चला आंतरराष्ट्रीय गणित दिवस असतो कधी चौदा मार्चला असतो लक्षात ठेवा राष्ट्रीय गणित दिवस हा बावीस डिसेंबरला असतो कोणता राष्ट्रीय गणित दिन हा बावीस डिसेंबरला असतो गणितातील प्रतिष्ठित मायकल हेल्ड पुरस्कार निखिल श्रीवास्तव यांना देण्यात आलेला आहे दोन हजार एकवीसचा कोणाला देण्यात आला आहे निखिल श्रीवास्तव यांना देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूयात आपण खालीलपैकी कोणता दिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो खालीलपैकी कोणता दिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर बघा सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस बघा हा पेपरला बऱ्याच दिवस विचारला आहे पोलीस भरतीला सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो कोणता सत्तावीस फा फेब्रुवारी तर याबद्दल थोडी आपण डिटेलमध्ये माहिती बघूयात मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवारकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलेलं असून मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रमसुद्धा घेतलेला आहे तर लक्षात ठेवा सत्तावीस फेब्रुवारी हा महाराष्ट्राचे जे काही ज्येष्ठ कवी आहेत विष्णू वामन शिरवारकर त्यांनाच आपण म्हणतो बघा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो त्याचप्रकारे बघा कुसुमाग्रज यांचं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदाने महत्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस हा सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर बघा एका मार्काला फिक्समध्ये विचारले जाणारे प्रश्न कोणकोणते या ठिकाणी मराठी वृत्तपात्राचे जनक कोण आहेत बघा बाळशास्त्री जांभेकर आहेत लक्षात ठेवा बाळशास्त्री जांभेकर रिव्हिजन मारूयात आपण बाळशास्त्री जांभेकर आहेत त्याचप्रकारे बघा मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र विचारलं तर बघा दर्पणे मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र आहे कोणतं दर्पणे मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र आहे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा कोणता आहे बघा तर चौदा ते अठ्ठावीस जानेवारी किती चौदा ते अठ्ठावीस जानेवारीपर्यंतांचा पंधरवाडा असतो त्याचबरोबर चौऱ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार एकवीसचं दोन हजार एकवीसचं कोणत्या ठिकाणी पार कोणत्या ठिकाणी झालं तर नाशिक या ठिकाणी लक्षात ठेवा नाशिक या ठिकाणी आणि त्याचबरोबर पुढचा प्रश्न बघूयात पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतातील पहिलं ई कचरा इको पार्क कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतातील पहिले ई कचरा इको पार्क हे कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे तर uh... दिल्ली या ठिकाणी उभारण्यात येणारे लक्षात ठेवा दिल्ली या ठिकाणी उभारण्यात येणार आहे पुढचा प्रश्न काय पहा भारताने युद्धग्रस्त युक्रेनमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कोणतं अभियान राबवलं आहे भारताने युद्धग्रस्त युक्रेनमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कोणतं अभियान राबवलेलं आहे तर त्याला म्हणतात बघा ऑपरेशन गंगा ऑप्शन क्रमांक तीन ऑपरेशन गंगा काय म्हणतात ऑपरेशन गंगा मे दोन हजार वीसमध्ये कोणतं अभियान चालू होतं बघा मे दोन हजार वीसमध्ये तर वंदे भारत लक्षात ठेव वंदे भारत हे चालू होतं कोविडसाठी चालू केलं होतं आणि मे दोन हजार वीसमध्ये पुन्हा कोणतं होतं तर बघा समुद्र सेतू कोणतं होता समुद्र सेतू नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये मध्ये भारता कितव्या क्रमांकावरती राहिला नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये मध्ये भारतात त्रेचाळीसाव्या स्थानावर राहिला कितव्या त्रेचाळीसाव्या स्थानावर राहिला पहिल्या क्रमांकावर बघा यू एस ए दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे तर यू के दुसऱ्या क्रमांकावर बघा के त्यानंतर बघा तिसऱ्या स्थानावर जर्मनी तिसऱ्या स्थानावर जर्मनी चौथ्या स्थानावर स्वित्झरलँड आणि पाचव्या स्थानावर फ्रान्स हा देश आहे लक्षात ठेवा फ्रान्स हा देशे पुढचा प्रश्न काय बघा खालीलपैकी कोणती भारतीय महिला क्रिकेटपटू सव्वीस बॉलमध्ये पन्नास रन करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनलेली आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन रुचा घोषे कोणी रुचा घोष ही बनलेली लक्षात ठेवा खालीलपैकी कोणती भारतीय महिला क्रिकेटपटू सव्वीस बॉलमध्ये पन्नास रन करणारी पहिली भारतीय महिला बनलेली आहे तर रुचा घोष ही बनलेली आहे पुढचा प्रश्न बघा नुकत्याच परिस्थिती झालेल्या टी पी रँकिंगमध्ये खालीलपैकी कोणता टेनिसपटू पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे तर बघा ऑप्शन क्रमांक चार डॅनियल मेद वेदेव हा जो काय बघा हा पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे नोआक जोकविस हा दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेला आहे तिसऱ्या क्रमांकावरती बघा अलेक्झांडर वेकील आणि चौथ्या क्रमांकावरती कोणी बघा रॉफेल नडाली चौथ्या क्रमांकावरती रॉफेल ए टी पी रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर हा डॅनियल राहिलेला आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूयात आपण पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणाची नुकतीच मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे खालीलपैकी कोणाची नुकतीच मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन संजय पांडे त्यांना आपण काय म्हणतो डी जी पी संजय पांडे बघा मुंबई पोलीस आयुक्त बनलेले आहेत लक्षात ठेवा संजय पांडे पुढचा प्रश्न बघा तीस नंबरचा खालीलपैकी कोणीच आरोग्य वनमचं उद्घाटन केलं आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक रामनाथ कोविंद यांनी आरोग्य वनमचं काय केलं आहे उद्घाटन केलेलं आहे कोणी रामनाथ कोविंद यांनी